नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। ठाण्यात कोरोना ऐवजी दिली रेबीजची लस, डॉक्टर सह नर्स निलंबित। ठाण्याच्या कळवा भागात लस घेण्यासाठी गेलेल्या एका लसीकरण केंद्रावर धक्कादायक बाब पुढे आली आहे। सोमवारी कळव्यात लस घेण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला कोरोना लस ऐवजी रेबीज लस दिली गेली। या प्रकरणाची ठाण्याचे महापौर नरेश मस्के यांनी दखल घेत तातडीने आज बैठक बोलवून यातील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानुसार महापालिका प्रशासनाने त्या केंद्रावरील डॉक्टरांसह लस देणाऱ्या परिचारिकेवर निलंबनाची कारवाई केली आहे। ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात असलेल्या कळवा ओतकोणेश्वर नगर भागात महापालिकेचे आरोग्य केंद्र आहे। त्या केंद्रावर कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे। त्या केंद्रावर एका व्यक्तीला कोरोना लसीऐवजी रेबीजची लस देण्यात आल्याची बाब पुढे आली। ठाण्याचे महापौर नरेश मस्के यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मंगळवारी महापौर दालनात महापालिकेच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली। अशा वारंवार घडणाऱ्या घटनेमुळे महापालिकेची नाहक बदनामी होत आहे, त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करा असे आदेश त्यांनी दिले। त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून येथील डॉक्टरांसह परिचारिकेला निलंबन करण्यात आले आहे। कोरोना लस ऐवजी रेबीज लस दिल्याचा प्रकार ठाण्यात घडला आहे, तर ज्या व्यक्तीला रेबीजची लस दिली गेली आहे त्या व्यक्तींची प्रकृती उत्तम आहे। तसेच या प्रकरणी डॉक्टर आणि एका परिचारिकेला निलंबित करण्यात आले असल्याची माहिती ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।